जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यानं या भागातील धरणं भरली आहेत. यामुळे या धरणांमधून मोठा विसर्ग सोडला जात आहे. दरम्यान आज सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक येऊन धडकणार आहे. ती आवक किती क्युसेक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दारणा धरणातून 22,966 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक, कडवा धरणातून 8,298 क्युसेक, भाम धरणातून 4,370 क्युसेक, पालखेडमधून 5,570 क्युसेक, वीरमधून 44,768 क्युसेक, गंगापूरमधून 500 क्युसेक, होळकर पूलमधून 1,631 क्युसेक, नागमठांमधून 31,280 क्युसेक, शेंदूरवधामधून 20,990 क्युसेक, भंडारदरामधून 27,114 क्युसेक, निळवंडेमधून 21,855 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग गोदावरीसह विविध मार्गे जायकवाडी धरणात येणार आहे. यामुळे जायकवाडी धरण झपाट्याने भरणार आहे. आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण 10.35% इतकं भरलं होतं. दरम्यान सायंकाळी किंवा रात्रीत जायकवाडीच्या पाणी पातळीत मोठी वाढ पाहायला मिळेल.